सादर आहे अत्याधुनिक ISO व ISI प्रमाणित ऊर्जा आटा चक्की। माझी चक्की ऊर्जा आटा चक्की आता बाहेर धान्य दळण्यासाठी जाण्याची कटकटच बंद होणार। घरी घेऊन या ऊर्जा आटा चक्की, महाराष्ट्राची चक्की ऊर्जा आटा चक्की। शुद्ध व स्वादिष्ट ताजीपीठ मेवा घर बसल्या तेही काही क्षणातच, वापरायला खूप सोपी आणि किंमतही परवडण्यासारखी। तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या ऑथोराइज शोरूम ओम एजन्सीला। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या मागे दत्त चौक कराड। कोरोनाला लाईटली घेणाऱ्यांवर हेवी कारवाईसाठी आता पोलीस प्रशासन ही झाले सज्ज। COVID-19 या संसर्गजन्य आजाराने 2019 अखेरीस चीन या देशातील वुहान प्रांतात हाहाकार माजवला होता आणि पाहता पाहता या संसर्गजन्य विषाणूने अवघे विश्व कवेत घेतले। 2020 जानेवारीत जगातील काही भागांमध्ये या कोरोना आजाराच्या भीतीने लॉकडाऊन ही अभूतपूर्व संकल्पना राबवून कोरोनाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आपल्या देशात देखील मार्चच्या अखेरीस लॉकडाऊनची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाबाबतचे गांभीर्य घेतले। 2020 जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात कोरोनाचा हाहाकार महाराष्ट्राने तरी अनुभवला आणि या काळात कोरोनाबाबतचे गांभीर्य जनतेच्या वर्तनातही दिसून आले। मात्र यथावकाश नागरिकांनी पूर्वीसारखे स्वैर वागणे सुरू केले आणि पाहता पाहता पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट जानेवारी 2021 मध्यापासून सुरू झालेली पाहायला मिळते आणि बदललेल्या कोरोनाची बदललेली लक्षणे आणि त्यात नागरिकांचे बदललेले वागणे याचा एकत्रित परिणाम कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने कहर केलेला पाहायला मिळत आहे। देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने रोज 2 लाखांपेक्षा जास्त वाढ होऊ लागली आहे। महाराष्ट्रात तर कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने संपूर्ण राज्यात टाळेबंदी लागू केली, निर्बंध अधिक कठोर केले। मात्र लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक सेवा पुरवठ्याबाबत सवलती दिल्या। मात्र विनाकारण घराबाहेर न पडण्याबाबत सर्व प्रकारांनी जनतेला आव्हान देखील केले। मात्र म्हणतात ना, लातोगे भूत बातोसे नाही मानते, हेच चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे। कराड परिसरात देखील हेच चित्र पाहायला मिळाले आणि अखेर कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांनी कायद्याचा बडगा उगारून पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली। विनाकारण फिरून ब्रेक द चेन या मोहिमेला संकटात आणू पाहणाऱ्या बेजबाबदार व बिनधास्त नागरिकांवर आता त्यांनी कारवाई सुरू केली आहे। वाहनधारकांची चौकशी केली जात आहे आणि ते विनाकारण फिरतायत असं आढळून आले तर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई देखील सुरू केली आहे। त्यांची वाहने आता पोलिसांकडून ताब्यात घेतली जात आहेत आणि या मोहिमेत वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील, वाहतूक शाखा, कराड शहर पोलीस, गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। गेल्या वर्षी देखील कराड शहर पोलिसांनी अशीच कारवाई करून हजारो वाहन चालकांवर अशी कारवाई केली होती। आता पुन्हा एकदा अशी कठोर भूमिका घेऊन ब्रेक द चेन ही मोहीम यशस्वी करून कोरोनावर मात व्हावी यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन। महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे, त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत। त्याच्यामध्ये 7 ते 11 या वेळेतच भाजीपाला, किराणा माल यांना परमिशन दिलेली आहे। त्यानंतर 11 नंतर पूर्णतः बंदीची जी काही लॉकडाऊनचे नियम कडक केलेले आहेत, ते विनाकारण 11 नंतर फिरत आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करून त्यांच्या गाड्या डिटेन करून घेत आहोत।